नमस्कार, सुप्रभात. गुड मॉर्निंग गोवा. स्मिता येळकराचो योकार खबरो विस्तारान. गोयच्या लोकसभेच्या दोन सुवाता खातीर शांतीकायेन सुमार 74% मतदान. उत्तरेत 72.32%, दक्षिणेत 75.74% हातून पोस्टल बॅलेट्सांचे आकडे जोडिल्ले ना. पर्येत सगळ्यांत चड 87.11%, जाल्यार पणजे सगळ्यात कमी 65% मतदान. 16 उमेदवारांचा फुडार महिनोभर ईव्हीएमांनी सिलबंद. 4 जुनांक निकाल. 7 मेक सकाळी 7 सावन लोकसभेच्या उमेदवारांखातीर मतदान सुरू झाले. उमेदवार, आमदार, मंत्री, राजकीय फुडारी सकाळीच मतदानाक भायर सरिल्ले. दनपार मेरेन लोकांचो प्रतिसाद थंड आशिल्लो, मात उपरांत बऱ्यापैकी प्रतिसाद वाढलो. ग्रीन बूथ, पिंक बूथ, दिव्यांग बूथ, मॉडल बूथ अशे आकर्षक बूथय आशिल्ले. वेंचणूक प्रक्रिया शांततेतूनच झाली. बारीक सारीक आचारसंहिता उल्लंघनाचेर बोवाळ, मात मोठो वाद मारबडय असलो प्रकार दिसलो ना. हांव राय जुंया वयलें. म्हाका दोन प्रॉब्लेमां फेस जालीं. इज दॅट वन इज दॅट व्हीव्हीपॅटांतलीं आनी दुसरें ईव्हीएम मशिनांतलें. व्हीव्हीपॅटांतल्यान तो जो पळय सावंड जाता बीप म्हणून, तो सावंड येवंकूच ना. आनी दुसरें ईव्हीएम मशिनांतल्यान ती स्लीप जी पडटा, ती स्लीप मातशे उगत दिश्टी पडली, लायट गेली आनी मागीर ती देंवकूच ना. आता म्हाका खबर ना वेदर माय वोट इज काउंटेड ऑर नॉट. आय हॅव अ क्वेश्चन मार्क. हे फावट उत्तरेत श्रीपाद भाऊवाड काँग्रेसीचो भाई, जाल्यार दक्षिणेत बीजेपीची महिला उमेदवार पल्लवी धेपेआड काँग्रेसीचो विर्यातो फर्नांडीस. दोनूय कडेन आरजीचे आव्हान. साधारण 60-65 भितर जातले, परंतु पळोवंक गेल्यार ताजे पेक्षा साधारण 70% पावतले अशी तरेची शक्यता आसा अंदाजे. लीड हांवें म्हणलेलें गेल्या फावटी तुमकां म्हणिल्लें की जवळ जवळ गेली सगळ्यो मार्जीन जे आमकां मेळ्ळा, लीड मेळ्ळा, ती लीड क्रॉस करून ताचे पेक्षा फुडें वतले. एक्झॅक्ट आंकडो सांगना, पण फाटले डेया पेक्षा आमी फुडें वतले हे निश्चित. लोक आमी उछाल हे इतके खूब वर्षां नंतर हांव निवडणुकीक उबो आसा, हेच एक लोकांच्या आनंदाचो विशय आसा, उत्साहाचो विशय आसा आनी मोठ्या प्रमाणाचेर म्हाका लोकांचो प्रतिसाद मेळ्ळो आसा. हेच म्हज्या यशाचे गमक आसा अशें दिसता. आज पर्यंत केल्ली देश सेवा, लोकसेवा ही ह्या निवडणुकीच्या निमित्तान शिक्कामोर्तब करून रूप दाखोवन दिता. ही डिफरंट टायप ऑफ एग्जाम, त्यो आमच्यो नॉर्मल एग्जाम आसा त्यो कितें, आमी स्टडी करता, टिचर शिकयता, आमी वचन आन्सर करता. ही असली एग्जाम लायफाची एग्जाम, आमच्या देशाची एग्जाम आनी आमचें गोंय जें आसा ही पवित्र भुमी, जें हांव सदां म्हणटा देवान दिल्लें आसा सोबीत सुंदर गोंय, हे कशें सेव करतले ती परिक्षा आसा. आनी परिक्षा स्वता एक एकट्या गोंयकाराक ही पर्सनल परिक्षा की आमी जे आयज मत घालता ते फुडल्या पिळगेक आमच्या भुरग्यांक कसो फायदो जातलो पळय तो. एज वी नो यु नो भारतीय जनता पार्टी स्टँड्स फॉर यु नो प्रोग्रेस अँड डेव्हलपमेंट अँड आय एम शुअर एव्हरी वन इज गो टू कम आउट इन लार्ज नंबर्स टू एक्सरसाइज देअर डेमोक्रॅटिक राईट. जायते डिफेम करपाक, जायते इतलें तुमचें मन घुसपागोंदोळीक घालपाक, एक घुसपागोंदोळी घालपाचें तेंचें तें काम, कित्याक तेंका कडेन भर वावर करूंक जायना जें पळय हेंच्यान केल्लें आहा तें, कित्याक तेंकां घुसपागोंदोळी करून जिखपाक जाय, घुसपागोंदोळ करून तेंकां एक पार्टीसान दुसरी पार्टी वचपाक जाय. सो लोकांक हांवें मागता वोट वायसली आनी गोंयकारांचो आवाज ही पावटी गोंयकार पार्लमेंटाक पावयतलो. ना तुमी सारके वोट करतले, विचार करून वोट करतले तेन्नाच खंय तरी बदल घडपाक शकता. ते आतां ते लोकांचेर आसा कितले, पूण आमकां खात्री आसा की ह्या फावट आमचो पक्ष जिखपाचो भरपूर चान्सीस आसा. रिझन सिंपल आहा की लोक ह्या राजकारणाक जे चल्ला तेका भिटलेले आसा, लोक बेजार जाल्लेले आसा. 16 उमेदवारांचो फुडार महिनोभर ईव्हीएमांनी सिलबंद. 4 जुनाक रिझल्ट. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. लोकसभेच्या वेंचणुकेत इंडिया आघाडी घटक पक्ष आणि ऍक्टिव्हिस्टांनी वातावरण तापयल्या उपरांत मुख्यमंत्र्याच्या निमाण्या 3-4 दिसात दक्षिणेत साश्टी मडगांव केपे सावड्डे सावन काणकोण मेरेन ऑपरेशन लोटस. ते वटेन साखळे विक्रमी मतदान. उत्तरेत लाखभर, दक्षिणेत 60,000 आघाडीचेर मुख्यमंत्री कायम. कारण देशात अजूनपर्यंत म्हाका दिसता ह्या इलेक्शनाक 72% गेल्या, पण आमच्या लोकांनी जर ती 75 केली जाल्यार ती हायस्ट वोटींग जातले. हायस्ट वोटींग जाल्या उपरांत सुद्दां म्हाका खात्री आसा की भारतीय जनता पार्टी जी आसा पयली आपलो टार्गेट दोनूय सीट जिखपाचो टार्गेट जो आहा तो अचीव करतले.
ओके. आम्ही साऊथ गोवाचं ट्रेंड सतत पळता, बीजेपीक दोनदा जिंकपाक शक्य झाला. आणि साऊथ गोवाचं ट्रेंड असं असतं की काँग्रेस जे मतं काढतात ती साष्टी तालुक्यात एक 40,000-45,000 अशी लीड घेता आणि त्याचं किती प्रभाव. तरी सुद्धा साष्टी जे फोटी वोटींग भारतीय जनता पार्टी बी जातले त्यांना म्हणतात तशी 40,000-15,000 लीड ही मिळची ना, खात्री असं किती करून त्यांची लीड ही साष्टीतली कमी उरतली. आणि विशेष करून सांगे केपे, सांगे असतले परत सावड्डे केपे काणकोण कुडचडे या मतदारसंघांनी इन्क्लुडिंग द मडगाव या मतदारसंघांनी भारतीय जनता पार्टीक बरी लीड मेळटली. फोंडातल्या आमकां तालुक्यान बरी लीड मेळटा, मर्मगोवान लीड मेळटा. ही सगळी लीड जी आसा म्हणजे तांकां जरी तेंच्यांनी थोडी 300,000 लीड काढली सुद्दां जाल्यार आमी ओवरकम करपाक शकतले आणि साऊथ गोवाचो सीट सेफ म्हणजे बऱ्या मार्जिनान आमी जिंकपाक शकतले. लोकसभेच्या तिसऱ्या पावणार दहा राज्या आणि केंद्रशासित प्रदेशांनी 93 सुवाता खातीर सरासरी 65% मतदान. प्रधानमंत्री मोदीचे अहमदाबादात मतदान. तिसऱ्या पावण्यार 1,351 उमेदवार. गोय, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेशा सहित हेर राज्यांनी मतदान. आज तीसरे चरण का मतदान है. मैं देशवासियों को विशेष रूप से आग्रह करूंगा कि लोकतंत्र में मतदान एक सामान्य दान नहीं है. हमारे देश में दान का एक महात्म्य है और उसी भाव से देशवासी ज्यादा से ज्यादा मतदान करें. आज तीसरे चरण का मतदान है. अभी और करीब करीब 3 सप्ताह चुनाव अभियान चलेगा. 4 मतदान के दौर आगे भी हैं. मेरा गुजरात में मतदान के नाते यही एक जगह है जहां मैं रेगुलर मतदान करता हूं. अमित भाई यहाँ से भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार के रूप में चुनाव लड़ रहे हैं. भारत की चुनावी प्रक्रिया कैसी है, चुनावी मैनेजमेंट कैसा है और दुनिया के लोकतंत्र के लिए ये बहुत ही बड़ा सीखने योग्य एग्जाम्पल है. दुनिया की बड़ी बड़ी यूनिवर्सिटी ने केस स्टडी करना चाहिए. आज दुनिया में करीब 64 कंट्रीज में चुनाव है, उन सबका कंपैरिजन करना चाहिए. और ये वर्ष एक प्रकार से लोकतंत्र का उत्सव न सिर्फ भारत में पूरी दुनिया में. और भारत ने दुनिया में जो भी अच्छी चीजें हैं वो चुनावी व्यवस्था में विकसित की है. और मैं मानता हूं कि इलेक्शन कमीशन इसके लिए बहुत बहुत अभिनंदन का अधिकारी है. आप सब मीडिया के मित्र तो अब भारत में 900 से ज्यादा टीवी चैनल्स हैं, 5,000 से ज्यादा दैनिक अखबार निकलते हैं और वो तो पूरी तरह चुनाव के रंग में रंग जाते हैं. और इसलिए हर एक का प्रयास और यही मंथन है जो लोकतंत्र को भी मजबूत करता है और देश को भी मजबूत सरकार देता है. भोमा बायपास आंदोलनाच्या फाटभुंयेर भोमाचे लोक बीजेपी आड. लोकसभेक 70% मतदार काँग्रेसी वटेन मतदान करतले म्हणून आंदोलन करपी संजय नायक सांगता. लोक खंय घरांतल्यान भायर सरपाक लागल्यात त्या हिसपान बीजेपी खंय हारपाची चिन्ना. मंत्री गोविंद म्हणटा भोमाच्या आंदोलनाची मतदानाचेर कांयच परिणाम ना. भोमाच्या रस्त्याच्या आंदोलनाचो लोकसभेचेर कितलो परिणाम जावं येता काय म्हूण प्रस्न. आंदोलकांचो फुडारी संजय नायक म्हणटा लोक भायर सरल्यात ते पळयल्यार वारे काँग्रेसी वाटेन. सकाळच्यान जर उत्साह पळयलो लोकांचो जी गर्दी पळयली तेन्ना वातावरण हे चेंजीस 100% जावपाचे चेंजीस हे सिग्नल दाखोवंक लागलेले आसा. आयज खंय तरी माजर दोळे धापून दूद पितले तेका खबर नासली बाबा जेन्ना प्रसंग येतलो तेन्ना सावरपाक जावचें ना. आयज हांगाच न्हू भोमात न्हू, तूं जर आयज पयशे आमी नियाळ घेतलो सगळ्याक वारें अशें व्हावंक लागलेले आसा. परिस्थिती काँग्रेसमय झाली आहे सगळी आणि हे वारे त्यांना दाखवून वयतले. आणि जी आमची पण मतदानाची टक्केवारी असा
ती खंय तरी 80% पार करून वयतली ही आमकां खात्री आयज सकाळ पासूनच जावंक लागलेली आसा. आनी जे अत्याचार तेणी पळय चालू दवरलेले तेजे हे मोबदला तेंकां अवश्य गोंयकार दितले. गोंयकाराच्या पोटाक आयज भूक लागलेली आसा. मतदान जालां ते गोंयचे जे हे पळयलां पळय ते सगळे पळोवन जाल्ले आसा. मंत्री गोविंद म्हणटा भोमाच्या आंदोलनाचो लोकसभेच्या मतदानाचेर कांयच परिणाम ना. भोमा किने रोल प्ले करतो ना, म्हाका दिसता काय फरक पडपा ना. वी आर गोइंग टू लीड इन द भोमा. भोमा सुद्धा भाजपा लीड असतं. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. भूतान, मंगोलिया, इस्रायल सावन विदेशी डेलिगेट्स भारताची वेचणूक प्रक्रिया समजून घेऊन गोयात 3 दीस गोयात आसात. काल श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमार वचून वेचणुकेची तयारी पळोवन घेतली. वेचणुकेच्या दिसा म्हापशा मतदान बुथाचेर वचून पळोवणी केली. इंटरनॅशनल डेलिगेट्स हांगा स्पेशली आमचे गोवा इंडियन डेमोक्रसी हाव द इलेक्शन कंडक्ट कशें जाता तें पळोवपा खातीर स्पेशली गोंयाक मंगोलिया आनी भुतानाचे टीम आयली आसा. सो ऑलमोस्ट भुतानाचे ऑलमोस्ट 40 मेंबर्स आनी तेंचे मेजर डेलिगेट्स आयले आसा. दे वॉन्ट टू सी हाव द इलेक्ट्रल प्रोसिजर गोईंग इन द डेमोक्रसी ऑफ लार्जस्ट डेमोक्रसी इन इंडिया, हाव इट इज कंडक्टिंग द इलेक्शन. सम ऑफ दीज आर दे हॅव वर्क दीस भुतान पीपल एज लायक एज अ प्रिझायडींग ऑफिसर देर. सो तो एक्सपिरियन्स आनी हांगचो एक्सपिरियन्स. सो स्पेशली दे सरप्रायज टू सी आमी आमचे नॉर्मल प्रोसिजर तरी जाले. वी हॅव सम स्पेशली लेडीज पूण बूथ केले आसा ते तेमी विजीट करून पळयला. सो म्हापसा कॉन्स्टिट्युएंसीक वी हॅव गिवन 2 बूथ स्पेशली पीपल PWD स्पेशल. तेमकां आमी ते बूथ कित्याक केले की तेमकां एनकरेजमेंट दिवपा खातीर. Election process in India in a huge democracy is progressing well and the polling is so smart. Especially the polling in Goa very functioning smoothly, and each polling station you have thematic sessions, you have considerations for PWD, you have considerations for female. So it's inclusive and voting that we should consider, and this would be a lesson that we would be taking back to Bhutan. Thank you. घेऊया कमर्शियल ब्रेक. पैत्राबाद प्रुडंट. गोयात लोकसभेक तृतीयपंथी मधु गुप्तान मतदान केले. सरकारान तृतीयपंथीक मतदानाचो हक्क मेळून दिल्ल्यान खुशी. विधानसभेक मतदान जाल्ले तशें हे खेपे खंय जाल्ले ना. गोयांत 150 तृतीयपंथी आसात. तांकां सगळ्यांक वेचणूक पत्रां करून दिवची म्हणून मागणी. गोयांतल्या तृतीयपंथीक खंय सेंट्रल होम बांदून दिवचे. रिएक्शन अच्छा भी है, लेकिन जब 2022 में जब मैंने वोटिंग किया था ना, मुझे बहुत अच्छा लगा था क्योंकि बहुत ज्यादा रश था, बहुत इंजॉय करके डालते थे लोग, बहुत मजा आती थी. लेकिन पता नहीं अभी क्या हो गया है कि इस बार वे इलेक्शन में 2024 में बहुत स्लो वोटिंग हो रहा है. लोग बहुत, पब्लिक बहुत कम निकल रहा है बाहर. पता नहीं क्यों ऐसा, पब्लिक के चेहरे पे जो खुशी देखना चाहिए वो खुशी नहीं दिख रहा है. मैं ये कहना चाहती हूँ कि जो भी हमारे ट्रांसजेंडर गोवा में, कम से कम 100 से 150 ट्रांसजेंडर है हमारे गोवा में, तो अभी हमारे ट्रांसजेंडरों को वोटिंग कार्ड की राइट्स दिया गया है. तो मैं चाहती जो भी हमारे ट्रांसजेंडर बचे कुचे हैं उनकी भी वोटिंग कार्ड बनाई जाए. साउथ गोवा में 2 है, और नहीं, साउथ गोवा में कम से कम 3, 4, 5, 6, 7 उधर है, और नॉर्थ गोवा में 4-5 है. सरकार से एक ही रिक्वेस्ट करना चाहती हूँ, और COG से मैं एक ही रिक्वेस्ट करना चाहती हूँ कि जितने हमारे गोवा में ट्रांसजेंडर है उनके पास एक आइडेंटिटी प्रूफ होना चाहिए, जैसे कि एक सेंट्रल होम होना चाहिए. अभी तक हमारे पास सेंट्रल होम नहीं है. जो हमारे ट्रांसजेंडर बस स्टैंड पे सो रहे हैं, जो रेलवे स्टेशन पे सो रहे हैं, उनको कोई सुविधा नहीं है. अगर हम बस स्टैंड पे वॉशरूम जाना रहता है तो हमें बहुत दिक्कत होती है कि मेल में जाए कि फीमेल में जाए. काफी सारे कंट्री में देखो आपकी ट्रांसजेंडरों के लिए एक अलग से वॉशरूम बना हुआ है. तो हम चाहते हैं कि हर एक पब्लिक जगह पे, जैसे बस स्टैंड हो गया, रेलवे स्टेशन हो गया, मार्केट एरिया हो गया, तो वहां पे भी हमारे लिए एक अलग से टॉयलेट बनाया जाए, और हमारे लिए भी एक सेंट्रल होम होना चाहिए. जो भी हमारे ट्रांसजेंडर है वो अपनी सेंट्रल होम पे रह के और अपनी आइडेंटिटी प्रूफ बना सके. एकोणीसशे 63 वेचणूक झाली त्यांना राजकारणात पैशाचा वापर नाशिल्लो, त्यांना वोट बँक राजकारण नाशिल्ले.
आता पैसो आणि वोट बँकेचे राजकारण चढ झाला. 1963 पहिले खेप लोकसभेत मतदान केलं शांताराम शेठ नार्वेकार प्रुडंटाकडेन उलयलो. त्यांनाच्या आणि आताच्या राजकारणात बरोच फरक. बुथांच्या सजावटीचे खंय बेटोच खर्च करचो न्ही. त्यांना लोक जे असले ते माझा पक्ष ते च्या पाण्यात कसलं एका बळी पडना कसलंच आश्वासन मला दिसलं. हे आपण ह्या पक्षाचं एकाच मत मारतो तुझे आपण ते हे दिता ते दिता असली आश्वासनं ते बळी पडनासले आणि मनापासून त्या पक्षात काम करताले आणि व्होटिंग मनापासून त्याकाच करताले. आमका एक दिसताले भाऊ गोर गरिबांक हात दितलो आणि कितीतरी आमचे करतलो कल्याण ह्या बेजीचेर आणि आमदार जे हांगा असतात ते बी उतराचेर पैशाचं हेच ना. कारण दोतोर जर मी पहिलोच कुमार जेव्हा निवडून येला त्यांना त्याला 15,000 रुपये खर्च येला. आता जे बुथाचे हे जे चलना म्हणजे गव्हर्मेंट लेवल जाऊ ना पार्टी लेवल जाऊ हो खर्च म्हणजे आता इतको खर्च करून ते किती हेटेशन देऊ शकता लोकांना होती त्या पैशांनी कोणी गरीब आहात त्यांना किती तरी 4-8 दिवसांनी त्यांच्या जेवणाचे अजून गरिबी खूप असा. आणि पहिलीचे त्यांना असली डेकोरेशन काय साधे एक मॅच असताले कोण बसताले उदक बिदक दिले जाल्यार चहा पाणी हे तसले कांयच नसले. राजकारणान जाला किदें प्रत्येकाची वोट बँक आहा हे हांव नांवां घेना सगळ्यांची. आता जे मे बी बीजेपीचे असू काँग्रेसचे असू एमजीचे प्रत्येकाची वोट बँक आणि त्या वोट बँकेचेर ते आपल्याक जाय ते साधून घेता. बरे बरे मिनिस्टर जावं हे जावं केंद्राक सुद्धा त्यांची आज हे चल्ला दादागिरी म्हणतात शब्द वापरता आणि ते सांगतात तेच जाता हांगा. गोयचे लोकसभा वेंचणुकेक नव्या मतदारांचो बरेपैकी प्रतिसाद. नवे मतदार सकाळी फुडें उमेदीन मतदान करूंक भायर सरले. देशाच्या फुडाराचो विचार करून तरणाट्यांनी मतदानाक भायर सरचे म्हणून नव्या मतदारांचो उलो. मतदान करतना तरणाट्यांनी खंय आपल्या फुडाराचो विचार करचो. आयज हांवें म्हज्या लायफांतले जे आसा ते पयले वोटींग केलेले आसा आणि खरीच ही एक अशी डिफरंट फिलींग खंय तरी एक अशी ती रिस्पॉन्सिबिलिटी म्हटल्यार खंय तरी असो रिस्पॉन्सिबलूय कसो फील झालो. बिकॉज वोटींग ल्हानपणाच्यान ह्या दिसाक ती जी आसा ती आतुरतेन हांवें वायट वाट पयली आणि आयज वोटींग करून खूप बरें दिसता आणि सगळ्या युथांनी येवन वोट करचे वोट कास्ट आपले करचे कोणी वोट फेस करचे. कॅन्डिडेटाक किती म्हणून पहिला तुम्ही म्हणजे कसं असतो तुझा कॅन्डिडेट फर्स्ट टाइम वोटींग करता येतो सो खंयचा मुद्दो घेऊन पहिला आणि वोटींग झाला. मुद्दो म्हटलं ओव्हरऑल डेव्हलपमेंट. हांवें काणक्या जी प्राथमीक शाळा आसा थंय वोटींग केलेलें आसा. आयज एक देशाचो जागृत नागरीक म्हणून जेन्ना 18 वर्सां जाता तेन्ना एक वोटींग करपाचो रायट हो येता जेन्ना एक मनांक उजाळ भोगता. तशेंच ह्या देशाच्या जे देश आमचे घडटा ते चालू आसा त्याका एक खंय तरी हांव एक मदत म्हाजी आसा म्हणून म्हाका एक व्हडलो अभिमान. आणि हांव आत्तां म्हाजे फस्ट टायम वोट करून येयलो आसा लोकसभाचे लोकसभा निवडणुकीचे फस्ट वोट. म्हाका लोकांक हेंच सांगपाचें आहा की घरांत बसून रावचें आणि येवन 100% वोटींग दिवचें आणि योग्य तो निवडून दिवचो लोकसभा निवडणुकी खातीर. फेसिलिटी वाडोवची स्किम्स बी तांकां जॉब ऑपॉर्च्युनिटी स्पेशली चड दिवपाक जाय इतलेंच मागता. आणि हे मागता की यंगस्टर्स बी येवपाक जाय वोटिंगा लागून ऑन टायम. एक डेवलपींग कंट्रीक वोट केला आणि मागता की आनी मुखार फुडें डेवलप जावचें आणि हांवें जेका वोट केला तो दिल्ली वचून आणि आवाज वयर करतलो असे मागता. हांव ताळगाव मतदारसंघातल्यान ह्या फावटी फर्स्ट टाइम वोटर आसा. सो पयलींच्यान खूब उमेद आसली वोटींग करपाची कितें आसता. ह्या फावटी मजा आयली वोटींग करून म्हाका मजा म्हजो नेता चूज करपाक मेळ्ळो फुडें म्हजो विकास हांवें विकासाक मत दिला. सो चूज करपाक म्हजे बरें दिसता एक फिलींग येता की म्हजेय कितें तरी कॉन्ट्रिब्युशन आसा म्हज्या कंट्रीन म्हज्या डेमोक्रेसी. ह्या फावटी हांव मोदीक ट्रस्ट करता आणि म्हाका खबर आसा मोदीन जितले आतां डेवलपमेंट केल्या सो तो फुडें करत रावतलो. लोकसभा वेंचणुकेंत दिव्यांगाचोय बरेपैकी प्रतिसाद. सकाळ सावन दिव्यांग मतदानांक बरेपैकी भायर सरल्यात. दिव्यांगा खातीर उत्तरेक 5 जाल्यार दक्षिणेक 3 खासा बूथ. हेर बुथांचेरूय व्हीलचेअर आनी बाकीच्यो सुविधा दिसल्यो. वेंचणूक आयोगाचे इझी ऑफ वोटर उपक्रम प्रभावी. 9 सुमार गेल्ले हांव विकास गडेकर असो पळय तेजे सांगले की म्हाका गाडी धाडटा म्हण. सो हांव म्हाजे ओन गेले म्हज्या भावाक घेवन आनी हांवें वोट केला. फुलाणी आयचे दीस लोक असे कन्सिडर करतात की हॉलिडे किंवा
वोटिंग करपाक वचनात. सो तुम्ही ह्या कंडिशनान सुद्धा वोटिंग करपाक गेल्या, कितें सांगूक सोदता? इट्स अवर रिस्पॉन्सिबिलिटी टू कास्ट योर वोट फॉर अवर बेटर फ्युचर. ओके, आणि एका वोटाचो डिफरन्स कितें सांगूक सोदता तू? तुझ्या एका वोटाची किंमत कितली आसा? सागर म्हणताय तसेच एका वोटान जितूंक शकता आणि हरवू शकता. सो डोंट वेस्ट युअर वोट, प्लीज वोट. ही आशिल्ली सकाळची अपडेट. परत रोखडेच मिळूया. प्रोडक्ट फॉलो करात वेबसाईट, ट्विटर, प्रुडंट प्लस ॲप, फेसबुक, पॉडकास्ट, टाटा प्ले ॲप, जिओ टी व्ही ॲपआर. बी प्रुडंट, बी सेफ. कीप वॉचिंग प्रुडंट.